अठरावी लोकसभा बजेट अधिवेशनात अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी आपले पहिलेच भाषण व्यक्त केले. या सदनात बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. ज्यांच्यामुळे मी सदनात आलो तो माझा पक्ष महाविकास आघाडी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. सादर केलेले बजेट हे काही प्रादेशिक राज्यापुरती मर्यादित आहे, महाराष्ट्राचा कोणताच विचार केला नाही असे स्पष्ट करून अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा पाढा वाचून संसदेचे खासदार बळवंत वानखडे यांनी लक्ष वेधून घेतले. महोदय, बजेटवर बोलताना माननीय अर्थमंत्री महोदयांनी जे बजेट सादर केलं ते बजेट प्रादेशिक काही राज्यांपुरतं बजेट आहे की देशाचं बजेट आहे याचा सुद्धा मलाच नव्हे तर संपूर्ण सभागृहाला प्रश्न पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्यात स्पष्टता सुद्धा तेवढीच आहे. अध्यक्ष महोदय, खुर्ची वाचवण्याच्या नादात आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी फार मोठं बलिदान दिलं, पण त्या बलिदानाचा कुठलाही विचार या बजेटमध्ये केला गेला नाही. सर्वात जास्त GST उत्पन्न हा महाराष्ट्र देतो आणि महाराष्ट्रात जर बजेटमध्ये काय असेल तर मी म्हणेल भोपळा असेल. अध्यक्ष महोदय, शेतकरी, युवक, महिला, गरीब या मुद्द्यांवर अर्थमंत्री महोदयांनी वरकरणी लक्ष देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असते. तो प्रामाणिकपणा या बजेटमध्ये असताना दिसत नाही. यासोबतच युवकांच्या समस्या, कर्मचाऱ्यांच्या हितार्थ जुनी पेन्शन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आरोग्य पदवी भरती हे विषय सुद्धा स्पष्ट केलेत. म्हणून अध्यक्ष महोदय, कुसुमाग्रज म्हणतात जनतेच्या स्वप्नांचे हे फसवणुकीचे खेळ, आश्वासनाच्या फुलामध्ये काटे भरलेले बेरोजगारीचे जाळं, सरकारच्या शब्दांचे हे सोनेरी ढग, प्रत्यक्षात मात्र दुःखाचे सागर, वेदनेचं जग. तर अध्यक्ष महोदय, शेवटी जनतेच्या नशिबात दुःखच आहे. आकड्याच्या खेळात आमचा शेतकरी पिजला जाऊ राहिला, जो तो शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आज छाती पिटून सांगत आहे. मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी काय आहे? त्याला आपल्या बजेटमध्ये अन्नदाता म्हटला आहे अध्यक्ष महोदय, त्याची एक प्रकारची थट्टा आहे. आपले पंतप्रधान यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, शेतीमालाला योग्य भाव देऊ ह्या एक ना अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केल्या. परंतु अध्यक्ष महोदय, मी सांगू इच्छितो की सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या विदर्भात होतात. पहिल्या 6 महिन्यात जवळपास 557 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माझ्या अमरावती जिल्ह्यात ज्या मतदारसंघातून निवडत होतो त्या मतदारसंघाचा जर विचार केला तर 6 महिन्यात 170 आत्महत्या झाल्या अध्यक्ष महोदय. त्याच्या कापसाला भाव नाही, त्याच्या सोयाबीनला भाव नाही. 2014 जो 10,000 रुपये भाव होता तो आज 2014 7,000 रुपये भाव आहे फक्त अध्यक्ष महोदय. सोयाबीनला भाव जो 6,000 भाव होता तो अध्यक्ष महोदय फक्त 4,000 भाव आहे. अध्यक्ष महोदय, सिंचनाची सोय नाही. माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे प्रकल्प बळीराजा प्रकल्प अंतर्गत उभे केले होते विदर्भात ते अजूनही अपूर्ण आहेत. म्हणजे एक ना अनेक समस्या या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पुढे आहेत. केंद्र सरकारने संविधानाची हत्या केली असा आरोप सुद्धा खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या पहिल्याच भाषणातून व्यक्त केलाय. अध्यक्ष महोदय, ज्या प्रकारे 10 वर्षात गेल्या 10 वर्षात आपण पाहतो पेपर फुटीचे प्रकार, आमच्या महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक विभागाचे पेपर फुटत आहेत. विद्यार्थ्यांची फी अवाढव्य आहे, त्याचा कोणीही वाली नाही. डबल डबल परीक्षा देत आहेत, एक एक विद्यार्थी 10-10 पेपर विभागाचे पेपर भरतो, पण त्याचा वाली कोणी नाही. अध्यक्ष महोदय, जुन्या पेन्शनचं नाव या बजेटमध्ये नाही तर महाराष्ट्राचं सरकार जुन्या पेन्शनचा जूसुद्धा काढत नाही अशी परिस्थिती आहे. ज्या ज्या
जुन्या पेन्शनमुळे अनेक लोकांचे संसार त्याच्यावर राहतील, पण त्यांना आता भविष्य नाही, म्हणून जुनी पेन्शनसुद्धा लागू झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जो आरोग्याचा विषय आहे, आरोग्याची पदे किती रिक्त आहेत याचा जर विचार केला तर 30% पदं आज रिक्त आहेत. आणि माता मृत्यू, माता मेळघाट मतदारसंघ मतदारसंघात आहे, माता मृत्यू बालमृत्यू हे सातत्यानं चालू आहे, म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे, त्याच्यावरही काही बोललं गेलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा केलेल्याचे जे अपूर्ण नियोजन आहे ते नियोजन पूर्ण झाले पाहिजे, कारण ये इमारते ये सडके ये पूल बनाए हमने क्या इन्हें बताने अपने आप को भूल तो नहीं दिया, क्योंकि जो देहात है उनका विकास होना चाहिए. तर अध्यक्ष महोदय, या केंद्रीय अर्थसंकल्पातील आर्थिक स्थितीचे त्रुटीचे व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर बोलू इच्छितो. अध्यक्ष महोदय, जब तक सूरज चांद रहेगा हिंदुस्तान तेरा नाम रहेगा या भावनेने सर्वांनी या देशाची आर्थिक प्रगतीसाठी झटले पाहिजेत, काम केले पाहिजेत ही अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, ESMEE क्षेत्र आपल्या GDP 30% योगदान आहे आणि 11 करोड लोकांना रोजगार देते, त्यासाठी कोणतीही विशेष तरतूद नाही आज बजेटमध्ये. 2016 नोटबंदी आणि 2020 कोविडच्या लॉकडाऊनमुळे अक्षरशः या क्षेत्राला फार मोठा फटका बसला. अध्यक्ष महोदय, शिक्षणाचं काय आहे? एकीकडे शिक्षणाचा हक्क आहे आणि दुसरीकडे शाळा बंद करण्याचं षडयंत्र चालू आहे. उद्या निरक्षरांची पिढी हे सरकार तयार करणार आहे.